विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आजचा आपला गणिताच्या सेतू अभ्यासक्रमाचा 42वा दिवस आहे आणि आज आपण बीजगणिताची पूर्वतयारी याचा सराव करणार आहोत. तर या ठिकाणी सराव कोपरामध्ये आपल्याला प्रश्न दिलेला आहे, पदावलीच्या जोड्यांमधील चौकटीत च्यापेक्षा मोठा, बरोबर आणि च्यापेक्षा लहान यापैकी योग्य चिन्ह लिहा असं आपल्याला म्हटलेलं आहे. तर आता या ठिकाणी आपण बॉक्समध्ये योग्य चिन्ह लिहिणार आहोत. तर आता बघा, इकडं 9 अधिक 6 आहे आणि इकडं आहे 5 गुणिले 7. तर 9 अधिक 6 याची जर बेरीज केली आपण तर 9 आणि 6 बेरीज येते 15, 5 गुणिले 7 केलं तर येतं 35. इकडची किंमत आहे 15, इकडची किंमत आहे 35. मग 15 पेक्षा 35 मोठा दाखवायचा आपल्याला, बरोबर की नाही? 15 पेक्षा 35 मोठा आहे. आता इथं बघा, 15 अधिक 9 किती होतात? 24. इथं 8 गुणिले 3 किती होणार? 24. दोन्हीकडं सारखं चिन्ह आहे, 24 24. मग बरोबरचं चिन्ह द्यायचं. ओके, दोन्हीकडं सारखंच येते. आता 16 वजा 5 किती होतात? 11. 26 दोन्ने भागलं तर येतं 13, 13 मोठा. म्हणून इकडचं चिन्ह द्यायचं, 26/2 मोठा दाखवायचं. आता पुढे पुढचा प्रश्न बघा, 24/2 आणि 17 वजा 6. आता 24 दोन्ने भागलं तर येतं 12, 17 6 भागलं तर येतं 11. मग 11 पेक्षा 12 मोठा आहे की नाही? आता इथं 7 5 35, 6 6 36, 35 पेक्षा 36 मोठा आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे लिहायचं आहे. आता पुढे बघा, चूक की बरोबर हे ओळख आणि त्यापुढे लिही. 27 अधिक 5 बरोबर 5 अधिक 27. आता बघा, 27 अधिक 5 येतं 32 आणि 5 अधिक 27 केलं तर येतं 32 आणि मध्ये बरोबरचं चिन्ह दाखवलं, म्हणून हे विधान बरोबर आहे. मग लिहायचं आपण बरोबर. पुढे इकडं आहे 9 अधिक 4, 9 आणि 4 होतात 13 आणि इकडं आहेत 12, 12 पेक्षा 13 मोठा दाखवलाय म्हणजे बरोबर आहे. पुढे 32/4, 32 4 भागल्यावर येतात 8, 15 7 भागलं की येतात 8. दोन्हीकडे 8 8 येतंय तरी एक संख्या मोठी दाखवली आहे, म्हणून हे चूक आहे. इथं बघा, 4 7 28, 30 मधून 3 गेला 27, 27 पेक्षा 28 मोठा आहे तरी इथं बरोबरचं चिन्ह दिलंय, म्हणून हे विधानसुद्धा चूक आहे. आता पुढचा प्रश्न बघा, आव्हान कोपरा, चला सोडवूया. दिलेली विधाने बरोबर होण्यासाठी चौकटीत योग्य संख्या लिहा. इकडं म्हटलंय 2/6 म्हणजे बेसक किती होणार? 12. मग 15 किती वजा केल्यावर 12 येतात? तर मित्रांनो, 15 वजा केले की 12 येतात, म्हणून चौकटीत आपण 3 लिहायचे. इथं 5 7 35 बरोबर, मग 8 कितीने गुणल्यावर येणारी संख्या आहे ती 35 पेक्षा लहान असणारी, मग 8 आपण 3 गुणे, 8 3 24, 24 पेक्षा 35 मोठा. इथे बघा, 48/3, 48 3 भागल्यावर किती येतात? 16, 16 3 48. मग 16 पेक्षा ही संख्या आपल्याला मोठी दाखवायची, मग इथं आपण त्याला 5 गुणूया, 5 6 30 होणार, 30 मोठा आहे, 16 लहान आहे. इथं 1 अधिक 0 या होतात 1, याचं उत्तर येतं 1. मग 22 कितीने गुणल्यावर 1 पेक्षा लहान संख्या येईल? तर 22 0 गुणावं लागणार आहे, म्हणजे उत्तर येईल 0 आणि 0 पेक्षा 1 मोठा येईल. इथं 27 पेक्षा 9 लहान आहे की नाही? आणि 27 मधून 9 गेल्यावर किती उरतात? 18 उरतात. मग 36 कितीने भागल्यावर 18 येईल? तर मित्रांनो, 36 2 भागलं की येणार आहे 18, 18 2 36. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं आणि आजचा आपला सेतू अभ्यासक्रम, आजचा अभ्यास या ठिकाणी संपलेला आहे. थँक्यू.